बातमी औरंगाबाद मधून औरंगाबाद मध्ये व्यापारी महासंघाची तातडीची बैठक सुरू झालेली आहे कोरोना नियमांडून प्रशासनाची मनमानी करत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे कोरोना नियमांची अंमलबजावणी करत असताना प्रशासन मनमानी कारभार करत आहे असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे आणि त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद मध्ये व्यापारी महासंघाची तातडीची बैठक सध्या सुरू झालेली आहे कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत कृष्णा औरंगाबाद मधल्या व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि बैठकीच्या अजेंड्यावर कोणते मुद्दे आहेत आता की ही सगळी बैठक सुरू आहे व्यापारी असोसिएशनचे वेगवेगळे पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत दोन दिवसापूर्वी जालना रोडवरील राज क्लॉथ सेंटरवर जिल्हा प्रशासनानं कारवाई केली आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे गत लाटेमध्ये देखील त्याच किराणा त्याच कापड दुकानावरती कारवाई केली होती आणि यावेळेस देखील त्याच का कापड दुकानावरती कारवाई केली कारवाई करत असताना कारवाई का केली हा महत्त्वाचा आहे त्यांच्याकडे एक व्यक्ती जो आहे तो एकही लस घेतलेला नव्हता मुळात त्या दुकानामध्ये दीडशेच्या वर कर्मचारी काम करतात त्याबरोबर एकशे पन्नास कर्मचाऱ्यांनी लस घेतली होती मात्र एका कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नव्हती तर त्यांच्या दुसऱ्या आस्थापनामध्ये एक व्यक्ती असा होता की कर्मचारी ज्यांनी मास्क घातलेला नव्हता आणि त्यामुळे हे सगळे जे दुकान आहे हे बंद केलेलं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की गत लाटेमध्ये देखील हेच दुकान बंद केलं होतं आणि आता देखील हेच दुकान बंद केलं त्यामुळे ह्या सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं असं होतं की एखादी छोटा मास्क घातलेला नसेल तर त्यांना दंड किरा करा किंवा सुरुवातीला त्यांना समज द्या आणि नंतर तुम्हाला हवी ती कारवाई करा मात्र थेट आस्थापना बंद केली त्यामुळे दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी रोजगार बुडाला आणि त्यामुळे हे कशासाठी आहे असा सगळा प्रश्न या ठिकाणी उपस्थित यांनी केलेला आहे व्यापारी असोसिएशनचे काही लोक आहेत अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आता तुमची काय भूमिका आहे आणि काय निर्णय घेतला आहे आता तुम्ही मी विजय जयस्वाल औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचा अध्यक्ष आज आम्ही तातडीची एक बैठक बोलवली आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे आता आम्ही जाऊन विनंती करणार आहे की दीडशे लोकांचा रोजगारीचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आणि त्या आस्थापनावर एक फक्त शोरूम पाहून मोठी दुकान पाहून याच्या पहिले व्हर्च्युअली मिटिंगमध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली होती की के कारवाई करताना फक्त तुम्हाला रेव्हेन्यू जिथून मिळेल म्हणजे तुम्हाला शासनाला जे काही रेव्हेन्यू मिळतो त्याच्यामधून दंड आकारून त्या दंडातून ते, दंडा ते मोठ्या आस्थापनावरच कारवाई न करता सगळ्यांना समसमानच प्रमाणात करावी परंतु त्यांनी त्या ते दुकानाला व्हिजिट दिल्यानंतर फक्त दीडशेमध्ये एक म्हणजे आम्ही अठ्ठ्याण्णव्याण्णव पॉईंट फाय पर्सेंटपर्यंत ते लसीकरण आम्ही पूर्ण केलेलं आहे पॉईंट फाईव्हमध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत शासनाला वेळोवेळी आम्ही मागच्या वेळेस जसं साठ जागी आम्ही लसीकरण कॅम्प लावले होते आत्ताही त्यांना निवेदन दिलेलं होतं की हे ओमायक्रॉन आल्यानंतर बूस्टर डोससाठी सुद्धा आम्ही शंभर ठिकाणी अजून कॅम्प आयोजित करायचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्ही जर आम्हाला बूस्टर डोस उपलब्ध करून दिले तर आम्ही शंभर ठिकाणी कॅम्प लावून सगळ्यांचं लसीकरण शंभर टक्के होईल या प्रमाणात आम्ही त्यांना मदत काय निर्णय घेणार आता निर्णय असा आहे की आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला या शहरा मराठवाड्यातील सी एम आय मराठवाडा चेंबर आ, म मसिया संघटना आणि सी आय आय संघटना या संघटनाचे चारी अध्यक्ष आमच्यासोबत जिल्हाधिकारी साहेबाकडे भेटायला त्यांना विनंती करायला आम्ही जाणार आहोत की त्वरित आजच्या आज ताबडतोबीने जे काही शासना नियमाप्रमाणे कमीत कमी, कमी दंड आकार त्या आस्थापनाला आकारण्यात यावा आणि ते आम्ही भरून ते दुकान तात्काळ उघडण्यात यावे जेणेकरून त्यांचा व्यवसाय चालेल त्यांचा त्या कर्मचाऱ्यांचा पगार सुरू होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी सहानुभूतीपूर्वक एकाच दुकानाला का टार्गेट केलं जात असं आम्ही काही आरोप करणार नाही काही एकाच दुकानाला टार्गेट झालेलं मागच्या वेळेस ती झालेली चूक होती आ, ते आमच्या काही व्यापाऱ्याकडून चूक झाली होती त्याबद्दल ते, ते आम्ही मान्य करतो चुकीबद्दल आम्ही काय म्हणत नाही त्याच्या वे त्यावेळेसही आम्ही दंड स्वीकारलेला होता आणि तो दंड आम्ही शासना नियमानुसार भरलेलं सुद्धा आहे तर कोणतेही कोणत्याही मोठ्या आस्थापनाला पाहून ते व्हिजिट करतात आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही यांना काल द्वारकादास श्यामकुमार असेल श्याम नावं घेत नाही पण मोठमोठ्या शोरूमला तुम्ही भेट देत असतात तिथं न जाता तुम्ही हातगाडीवर जा पाणटपुरीवर जा चहाच्या चाह याच्यावर जा पोहेच्या दुकानावर जा हॉटेलमध्ये जा खा खा, खा दुसरीकडे जा तिथं तुम्हाला काही कोरोना दिसत नाही गर्दीच्या ठिकाणी किती गर्दी होती काल मार्केटमध्ये निश्चितच आपण पाहतोय की ही बैठक सगळी सुरू झालेली आहे आणि ते आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील की ती आस्थापना उघडा मात्र त्यांनी एक प्रश्न आणखीन उपस्थित केलेला आहे तो प्रश्न असा आहे की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महानगरपालिका कार्यालयामध्ये असा एखादा व्यक्ती नाही आहे का की ज्याची लस घेतलेली नाही किंवा महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असा एकही व्यक्ती नसतो का ज्यांनी मास्क घातलेला नाही असं जर तिथे आढळलं तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा कार्यालय बंद करणार का हा देखील सवाल या संतप्त व्यापाऱ्यांनी विचारलेला आहे त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेत पाहणं महत्वाचं आहे मात्र सर्वसामान्य जो व्यक्ती आहे त्याला देखील एकाच दुकानावरती दोन दोन कारवाई केवळ एका व्यक्तीला लस नाही आणि एका व्यक्तीने मास्क घातलेला नाही म्हणून पूर्ण दीडशे लोकांचं दुकान बंद करणं हे पटणार नाहीये हे मात्र निश्चित आहे प्रज्ञा नेहमी केली गेलेली कारवाई प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकलेली आहे अनेक प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित होत आहेत कृष्णा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि व्यापाऱ्यांची बाजू समोर आणल्याबद्दल ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ